आज अजित पवार यांची पत्रकार परिषद पार पडली, पाहूयात अजित पवार काय म्हणालेत। नाही तसं नाही, यावेळेस आम्ही भाजप शिवसेनेच्या विरोधामध्ये आघाडी जी केलेली आहे त्या आघाडीमध्ये आमच्यातल्या आमच्या जास्त उमेदवार उभे करून मताची विभागणी करून त्याच्यातनं अडचणी निर्माण होतात, त्याच्याऐवजी सगळ्यात मिळून कोण उमेदवार द्यायचा ते साधारण ठरलं। आणि त्याप्रकारे आम्ही 8 विधानसभा मतदारसंघात 4 विधानसभा मतदारसंघात वडगाव शेरी पर्वती खडकवासला आणि हडपसर हे 4 आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीनं लढवतोय। त्याच्यामध्ये कसबा, त्याच्यानंतर शिवाजीनगर आणि कॅन्टोनमेंट हे 3 काँग्रेस चे उमेदवार आहेत, आम्ही सगळे तिथं पाठिंबा देतोय। आणि कोथरूडला मनसेचे किशोर शिंदे त्यांना आम्ही आघाडीचे सगळे पाठिंबा देतोय। अशा पद्धतीनं हे 8 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवडणुका लढवतोय। आज मी अचानक मला वेळ नव्हता, परंतु अचानक 8 विधानसभा मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी माजी नगरसेवक नगरसेविका आणि जे कुणी माझे कार्यकारिणीचे सदस्य आहेत किंवा सेलचे प्रमुख आहेत ह्याची बैठक बोलवलेली आहे। आणि त्या बैठकीमध्ये कुठं कुठं कुणी कुणी काय काय पद्धतीनं कामं करायची त्याच्याबद्दलचे आम्ही चर्चा करणार आहोत, कारण फार कमी दिवस राहिलेले। आणि मग संध्याकाळी मी पिंपरी चिंचवडला जाऊन पिंपरी चिंचवडच्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय स्ट्रॅटेजी राहणार आहे त्याच्याबद्दल तिथल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन तशा पद्धतीनं त्यांनी सगळ्यांनी कामाला लागावं ह्या सूचना द्या।